मराठा आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणारे सदावर्ते घरात गाढव पाळून आपण कसे वेगळे आहोत हे सिद्ध करणारे आणि हटके चष्मा बोलण्याची शैली यामुळे कायमच चर्चेत राहणारे वकील गुणरत्न सदावर्ते आता बिग बॉसच्या घरात गुण उधळताना दिसून येत आहेत ज्यावेळी सदावर्तींनी थेट बिग बॉसच्या घरात एंट्री केली त्यावेळी अनेकांना आश्चर्य वाटणं अगदी स्वाभाविकच आहे पण घरात येतात सदावर्ते उधळत असलेले गुण पाहून निर्माते मात्र भलतेच खुश झाले असावेत सध्या बिग बॉसच्या घरामध्ये सदावर्तेंची अशी शाब्दिक फटकेबाजी सुरू आहे इतर मात्र डायरेक्ट पाहून स्पर्धकांना न्यूनगंड येऊ शकतो त्या त्यांचा तो जादूई चष्मा नेमका कसा आहे बुवा हे पाहण्यात सुद्धा स्पर्धक चांगलाच रस दाखवत परंतु हे सगळं गोडी गुलाबीत सुरू असताना सदावर दुसरीकडे मात्र पवार आणि ठाकरेंना विसरलेले काही दिसत नाहीयेत दाऊदचा फोन आर एस एसचा डॉक्टर खंडाळ्यात एन्काउंटर ते ठाकरे पवारांचं सरकार पाडण्यासाठी केलेलं एसटीचं आंदोलन अशी काही विधानं करत गुणरत्न सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात गप्पांची मैफिल भरवली सोबतच शरद पवारांच्या एका प्रकरणामध्ये पोलीस त्यांचं एन्काउंटर करणार होते असा खळबळजनक खुलासा सुद्धा त्यांनी केलाय आता हे प्रकरण नेमकं काय सदावर्ते नेमकं काय म्हणाले त्यांच्या बोलण्याचा रोख कोणाकडे होता सांगते नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती त्याचं झालं असं की जून दोन हजार मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केला त्यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं या सगळ्या मागे मीच असल्याचा खुलासा सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात केलाय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एस टी कर्मचाऱ्यांना सुद्धा सरकारी सेवेत घ्यावं त्यांच्याप्रमाणेच वेतन मिळावं प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक अशा अनेक मागण्यांसह एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला होता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा संप जवळपास सहा महिने सुरू होता आणि त्यावेळेच ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठीच सहा महिने एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालवण्याचं त्यांनी सांगितलंय तेव्हा मुंबईतील आझाद मैदानावरती सुरू असलेल्या या संपाचं नेतृत्व गुणरत्न सदावर्ते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केलेलं होतं सदावर्ते म्हणतात की तब्बल सहा महिने आम्ही या संपाची मोहीम राबवली ज्यामुळे उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यावरती प्रेशर आलं आणि याच केला होता अट्टहास असं म्हणत माझ्यामुळेच उद्धव ठाकरेंचं सरकार त्यावेळी पडलं अशी कबुली सुद्धा त्यांनी दिलेली आहे आता सदावर्ते कबुली देत असलेल्या या संपाचं नेमकं प्रकरण काय याबद्दल सुद्धा थोडक्यात सांगते आठ एप्रिल दोन हजार बावीसचा तो दिवस ज्या दिवशी सहा महिने संपावरती असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालेलं होतं त्यानंतर नऊ एप्रिलला दुपारी अचानक आंदोलनातील काही आक्रमक एस कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावरतीच हल्ला केला सिल्वर ओक मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला त्यातल्या काही आंदोलकांनी तर तगड आणि चपला सुद्धा भिरकवलेल्या हो होत्या तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार असताना शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा असून सुद्धा पोलीस बंदोबस्तात चूक झाली होती विशेष म्हणजे मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना सुद्धा या आंदोलनाची कल्पना होती मात्र असून सुद्धा पवारांच्या घरावरती हा हल्ला झाला होता त्यानंतर मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले या हल्ल्याप्रकरणी एकशे नऊ जणांना अटकही झाली होती ज्यात गुणरत्न सदावर्ते यांचाही समावेश होता त्यावेळी सदावर्तेना अटक करून घेऊन जात असताना खंडाळा घाटात त्यांचा एन्काउंटर होणार होता असं धक्कादायक विधान त्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये केलेलं आहे मात्र नेमके एक डॉक्टर येतात सदावर्तेंना कारण नसताना सलाईन लावतात आणि त्यांचा जीव वाजतो असा गुणरत्न सदावर्ते करतात ते म्हणतात की मी तुरुंगात होतो मला जामीन मंजूर झाला नव्हता एक पोलीस अधिकारी मला घेऊन जाण्यासाठी आला होता त्या दिवशी माझा एन्काउंटर ठरलेला होता तुरुंगात एक आर एस एस चा व्यक्ती होता डॉक्टर होता तो मी त्याला म्हणालो अडीच वाजता माझी सुनावणी आहे तुम्ही मला चार वाजेपर्यंत काहीही करून तुरुंगात थांबवून ठेवा त्यांनी तसं केलं आणि माझा जीव वाचला पण जर मी त्यावेळी पोलिसांबरोबर गेलो असतो तर त्याच वेळी माझा एन्काउंटर झाला असता असं मोठं विधान करत एक प्रकारे पवार आणि ठाकरेंवरती सदावर्तेंनी इनडिरेक्टली निशाणा साधलाय ज्यावेळी गुणरत्न सदावर्तेंना अटक झालेली होती आणि त्यांच्या अटकेनंतर त्यांना जेलवारी झाली तेव्हा त्यांना अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं ज्या अंडा सेलमध्ये कसाब सुद्धा होता नेमकं त्याच वेळेस एक अधिकारी येतो आणि सदावर्तेंना म्हणतो की जर तुमचा ताबा आम्हाला मिळाला

तर तुमचा खंडाळा घाटात एन्काउंटर होणार होता मात्र तसं झालं नाही आणि म्हणूनच तुम्ही वाचलात पुढे काही दिवसानंतर सदावर ते सुटून बाहेर आले आता याचा पुढचा आहे महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्याचा तर ज्यावेळी एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनाला सदावर्तेंनी हवा दिली आंदोलन चिघळवलं त्याचा भडका उडाला आणि ज्यामुळे सदावर्तेंच्या म्हणण्याप्रमाणे ठाकरे आणि शरद पवारांचं खच्चीकरण झालं ते प्रेशर खाली आले हा सगळा खटाटो तो एका प्लॅनचा भाग होता तब्बल सहा महिने हा प्लान वर्कआउट होण्यासाठी सदावर मेहनत घेत होते आणि अखेर त्यांची मेहनत रंग लाई आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं एवढंच नाही तर ज्यावेळी शिवसेनेत उभी फूट पडलेली होती त्यावेळेस शिंदे फडणवीसांचं सरकार सत्तेत आलं आणि त्याच वेळेस शिवसेनेतील काही आमदार सुद्धा अगदी माझ्यामुळेच फुटले असं सुद्धा त्यांनी कबूल केलेलं आहे गुणरत्न सदावर्ते हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात सदावर्ते आणि वाद हे जणू एक समीकरणच झालेलं आहे सध्या सदावर्ते हे बिग बॉस मध्ये स्पर्धक म्हणून गेलेले मात्र बिग बॉस मध्ये येण्याआधी त्यांना काही धमकीचे फोन कॉल्स आल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे हे फोन कॉल्स दुसरे तिसरे कोणाचे नाही तर दाऊदचे होते असा धक्कादायक खुलासा सुद्धा त्यांनी केलेला आहे हे फोन कराची वरून आले होते असं सुद्धा त्यांनी सांगितलंय आपण त्याच्या विरुद्ध काही केसेस लढत आहोत आणि त्यामुळे हे फोन येत असल्याचं सदावर्ते यांनी बिग बॉसच्या घरात सांगितलंय आता सदावर्ते यांनी केलेल्या या धक्कादायक वक्तव्यांच्या मालिकांमुळे त्याचे बाहेर काय उमटणार सांगता येत नाही मात्र सदावर्ते जोपर्यंत बिग बॉसच्या घरात आहेत तोपर्यंत त्यांचे खुलासे काही संपणार नाही एवढं मात्र तितकंच खरंय बाकी सदावर्ते हे कितपत खरं बोलतायत हे त्यांचं त्यांनाच माहीत की हा फक्त टी आर पी साठीचा खेळ आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि तुमचे अंदाज दोन्ही सुद्धा आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लगावपती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका